कान्हे तालुक्यातील बवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेले पिंपळगाव रोठा येथील कोटन खंडोबाचा 28 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान होणारा यात्रोत्सव कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पारने तालुक्यात आणि अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेबाबत देवस्थान समितीची विशेष बैठक 8 जानेवारीला देवस्थान कार्यालयात अध्यक्ष ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात्रेला जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे परवानगी नसल्याने यात्रा रद्द करण्यात आली असल्याचा ठराव सर्व उपस्थित विश्वस्तांच्या संमतीने करण्यात आला. तरी यात्रेला येणारे लहान मोठे व्यावसायिक, मिठाई दुकानदार, भाविक भक्त यात्रेकरूनी यात्रेला येऊ नये. कोरोनाचे सर्व नियम पाळावेत, तसेच देवस्थान जवळ दुकाने लावू नये, दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, DYSP अजित पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी आणि देवस्थानातर्फे अध्यक्ष ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, खजिनदार हनुमंत सुपेकर यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.